जे काय गुंडागर्दी करणारे लोक आहेत, आता तुम्ही विचार करा. तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो रायगडमध्ये, पलीकडचा जातो सिंधुदुर्ग. जर त्यावेळेला कोकणवासियांनी आपला खासदार विनायक राऊत यांना निवडून नसतं दिलं तर संपूर्ण पट्टा किती गुंडागर्दी झाली असती हा विचार तुम्ही करू शकता. आणि त्यांना तेच नकोय. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मी काय काय केले, मी काय कशाला सांगत बसू, मी काय केलं आणि नाही केले तुमच्यासमोर आहे, तुमच्यासमोर आहे. पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो म्हणून या भाडोत्री जनता पक्षाने आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं. बरे जे गद्दार गेले त्या सगळ्या बापजादांना आणि त्यांच्या पोराबाळांना विचारतो, काय रे मी तुम्हाला काय कमी दिलं होतं, मंत्रीपदं दिली होती, आमदार काय दिल्या होत्या, सगळं काही दिलं होतं, म्हणजे हा कोणता न्याय आहे? मी अनेकदा सांगितलं पण सांगण्याची गरजही नाही आहे की मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण संपूर्ण देशात बाकीचे जर का पक्ष पाहिले तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो. समजा एखाद्या अनपेक्षितपणाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ते पद स्वीकारावं लागलं होतं, मग ज्या घराण्याने तुमचं घराणं सगळं पोचलं, तुमच्या मुलाबाळांची सगळी चिंता वाहिली, त्याच्यात जर का कधीतरी असं पद आलं तर गद्दारी करून खाली पाडायचं. आणि कोणाच्या पाठीत वार केला तुम्ही? उद्धव ठाकरेंच्या केला, शिवसेना प्रमुखांच्या केला, शिवसेनेच्या केला, या माझ्या माता भगिनींच्या आणि या बांधवांच्या पाठीत तुम्ही वार केला. जर शिवसेना ही चार अक्षरं त्यावेळेला यांच्या पाठी लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारलं असतं कोण होते ते आणि काय झाले ते. मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, भास्करराव तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाळीने उत्तर देऊ नका, कारण ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपाचं, हे भाजपाचं नासलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील तर तुम्हाला लख लाभो, तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो. आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी जे बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, मग मोदीजी तुमच्या इकडे, मी मला वाटतं भास्करराव तिकडे सिंधुदुर्गात सुद्धा बोललोय की मला मोदीजींना सांगायचे तुमची भोकं पडलेली जी टिनपाटं इकडे पचापचा इकडे त्यांचे चिळकांड्या उडत आहेत ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत, पण तुमची टिनपाटं आमच्यावरती बेलगाम काही बोलतायत, माझ्यापासून सगळ्यांपर्यंत, माझ्या कुटुंबियांवरती बोलतायत, भास्करराव तुमच्यावरती बोलतायत, सगळ्यांवरती बोलतायत.